रेल्वे ट्रेन ट्रेनचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की कन्वर्शन रूपांतर मॅक्झिमम गणितामध्ये रूपांतर तुम्हाला करावंच लागतं. 100 पैकी एखादं गणित असेल की ज्यामध्ये तुम्हाला रूपांतर करण्याची आवश्यकता नाही. रूपांतर म्हणजे काय तर सिम्पल राहतं. गणितामध्ये तुम्हाला कधी कधी किलोमीटर प्रति तासामध्ये असतं त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागतं. असं रूपांतर करायचं असेल तर त्या संख्येला 5/18 गुणायचं. कधी कधी मीटर प्रति सेकंद असेल त्याचं रूपांतर किलोमीटर पर अवर करायचं असतं. असं रूपांतर जर असेल तर त्या संख्येला 18/5 गुणायचं. हे दोन अंक ट्रेनच्या गणितामध्ये परमनंट आपल्या लक्षात पाहिजे. तर उदाहरणार्थ टाईप नंबर एक, एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग काढा. याचा अर्थ रूपांतर विचारलेला आहे फक्त. मग 90 चं रूपांतर करायचं आहे बरोबर, किंवा या ठिकाणी आपण त्याचं युनिट जर लिहिलं किलोमीटर पर अवर बरोबर --- मीटर प्रति सेकंद, याचं रूपांतर अशा प्रकारे, याचा अर्थ त्याला 5/18 गुणायचं. म्हणून 90 गुणाकारात 5/18. कॅल्क्युलेट जर केलं तर 18 × 18 = 90 आणि 5 × 5 = 25. या युनिटच्या ऐवजी आता युनिट कोणतं येईल? मीटर प्रति सेकंद. एक रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तासातील वेग काढा. या ठिकाणी रूपांतरच आहे. 20 मीटर प्रति सेकंद बरोबर --- किलोमीटर प्रति तास किलोमीटर पर अवर. मग आज पाहिलं आपण मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासात करायचं असेल तर त्या संख्येला 18/5 गुणायचं. भाग जर तोडला तर 5 × 5 = 5, 5 × 20 खाली काहीच राहिलेलं नाही. वरचा गुणाकार 18 × 4 = 72, युनिट मात्र आता राहणार किलोमीटर प्रति तास. नंबर 3, 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एका खांबास 10 सेकंदामध्ये ओलांडते. तर रेल्वेची लांबी काढा. ट्रेनची लांबी तुम्हाला काढायचं आहे. यामध्ये सूत्र एकच लक्षात ठेवायचं आहे, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. या 3 पैकी कोणत्याही 2 किमती तुम्हाला दिलेल्या असतात आणि तिसरी किंमत तुम्हाला काढायची असते. तर लांबी काढा याचा अर्थ तुम्हाला अंतर काढायचं आहे, म्हणजे तुमच्याकडं वेळ आणि वेग ह्या 2 क्वांटिटी पाहिजे. आता वेळ किती दिला आपल्याला? 10 सेकंद दिलेला आहे. गुणाकारामध्ये वेग 72 किलोमीटर प्रति तास. जर या ठिकाणी सेकंद असेल तर तुम्हाला इथं सेकंदच दिसायला पाहिजे गुणाकार करण्यासाठी. यांचा गुणाकार करता येणार नाही, कारण काय? इथं सेकंद आहे आणि इथं काय? तास आहे. मग रूपांतर करावं लागेल. 10 गुणाकारामध्ये 72 याचं रूपांतर करण्यासाठी याला 5/18 आपण गुणू. आता फायनल कॅल्क्युलेशन, 18 × 18 = 72, 5 × 20 गुणाकारामध्ये 10 = 200. लांबी विचारलेलं आहे, त्यामधलं अंतर मीटरमध्ये राहील, म्हणून ट्रेनची लांबी किती? तर 200 मीटर. नंबर 4, 400 मीटर लांबीची ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळात ओलांडेल? काय काढायचं आहे? वेळ काढायचं आहे. सूत्र आपलं तसंच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. आता यामध्ये किमती भरा. अंतर याचा अर्थ ट्रेनची लांबी किती? 400 मीटर बरोबर. वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणून वेळ जसंच्या तसंच गुणाकारामध्ये. वेग आपल्याला दिलेला आहे 90 किलोमीटर प्रति तास. 400 एकक काय? तर या ठिकाणी मीटर आहे. पुन्हा आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मीटर आलेलं आहे, या ठिकाणी किलोमीटर आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येत नाही. हे जर मीटरमध्ये असेल तर हे मीटरमध्येच पाहिजे. मग रूपांतर करावं लागेल. 400 मीटर जसंच्या तसं बरोबर वेळ गुणाकारामध्ये 90 याचं रूपांतर करण्यासाठी याला 5/18 आपण गुणू. मग आता कॅल्क्युलेशन,
18 × 18 = 90 याचा अर्थ 400 = वेळ गुणाकारामध्ये 5 × 5 = 25 तुम्हाला पाहिजे वेळ 25 ला इकडे पक्षांतर करू आपण 400 जसाच्या तसाच 25 गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये बरोबर वेळ भाग तोडा 25 × 25 याला जर भागलं तर 25 × 25 खाली उरले 15 शून्य घेतलं तयार झालं 150 150 ला भागलं तर 25 × 150 याचा अर्थ वेळ किती आला आपला 16 सेकंद वेळ बरोबर 16 सेकंद 5 400 मीटर लांबीची ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका बोगद्याला 1 मिनिटामध्ये ओलांडते तर बोगद्याची लांबी काढा तर ट्रेनच्या गणितामध्ये जेवढ्या लांब्या आपल्याला दिलेल्या असतात त्या सर्वांची बेरीज करायची मग आता अंतर याचा अर्थ लांबी म्हणून अंतर बरोबर सूत्र काय वेळ गुणाकारामध्ये वेग अंतर ट्रेनची लांबी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे अंतरच आहे 400 बोगद्याची लांबी काढायची आहे माहीत नाही आपल्याला आपण एक्स घेऊ ही पण लांबी आहे ही पण लांबी आहे सगळ्या लांब्यांची बेरीज करू बरोबर वेळ किती दिलेला आहे 1 मिनिट या ठिकाणी लिहिणार आपण 1 मिनिट गुणाकारामध्ये वेग 90 किलोमीटर प्रति तास आता या ठिकाणी मिनिट चालत नाही नेहमी करता सगळ्याच गणितामध्ये पाहिजे आपल्याला सेकंद मग 400 + x जसाच्या तसा या ठिकाणी 1 मिनिटाचे होतात 60 सेकंद इथं जर सेकंद आलं तर त्याचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी 90 ला आपण 5 / 18 ने गुणणार कॅल्क्युलेट जर केलं 18 × 18 = 90 400 + x जसाच्या तसाच 5 × 5 = 25 गुणाकारामध्ये 60 × 25 = 150 वरचं 1 शून्य तुम्हाला काय पाहिजे x 400 नको 400 ला तिकडे शिफ्ट करा याचा अर्थ x = 1500 + 400 म्हणजेच x = 1100 मीटर x म्हणजे काय तर या ठिकाणी आपण घेतलं बोगद्याची लांबी नंबर 6 300 मीटर लांबीची ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 500 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळामध्ये ओलांडेल सूत्र पुन्हा तेच अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग याच्यामध्ये किमती भरायच्या आहेत ट्रेनचं कोणतंही गणित असेल अंतरांची बेरीज 300 मीटर लांबीची ट्रेन 300 घ्या त्यानंतर 500 मीटर लांबीचा बोगदा 500 बरोबर वेळ वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर वेळ जसाच्या तसंच गुणाकारामध्ये वेग ट्रेनचा वेग किती आहे तर 72 किलोमीटर प्रति तास याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे पुन्हा याला 5 / 18 ने आपण गुणणार आता बेरीज जर केली तर या ठिकाणी झालं 800 बरोबर वेळ इथलं कॅल्क्युलेशन 18 × 18 = 72 / 5 = 20 20 येईल भागाकारामध्ये 800 / 20 बरोबर वेळ कॅल्क्युलेट जर केलं तर 00 कट 2 × 1 = 2 याला भागल्यानंतर येतं 40 याचा अर्थ त्या बोगद्याला ओलांडण्यासाठी 40 सेकंद इतका वेळ लागेल 1 ट्रेन A पासून B पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व B पासून A पर्यंत 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येते तर ट्रेनचा सरासरी वेग काढा आता या ठिकाणी सरासरी वेग विचारला तर पटकन आपण बेरीज भागिले 2 करतो लगेच चुकून जातं सरासरी वेग ट्रेन जात असेल ट्रेन येत असेल ट्रक जात असेल ट्रक येत असेल जाणे येणे जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्याकरता सूत्र लक्षात ठेवायचं आहे सरासरी वेग बरोबर 2 गुणाकारामध्ये पहिला वेग गुणिले दुसरा वेग छेदामध्ये पहिला वेग अधिक दुसरा वेग पण नुसत्या किमती भरायच्या आहे कोणताही पहिला वेग घ्या या ठिकाणी 40 दुसरा वेग आपण घेऊ 60 किमती जर सूत्रामध्ये टाकल्या तर 2 गुणाकारामध्ये 40 गुणाकारामध्ये 60 / 40 +
60 छेदातली बेरीज करून घ्यायची. वरचा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही, आपण कॅन्सलेशन करू. म्हणून 2 गुणाकारामध्ये 40, गुणाकारामध्ये 60, खाली जर बेरीज केली तर 100. 0000 कटलं, गुणाकार किती आला तर 6 × 4, 6 × 24 × 2, 24 × 2 = 48 युनिट राहणार आहे किलोमीटर प्रति तास. म्हणजेच ट्रेनचा सरासरी वेग किती आला आपला, 48 किलोमीटर प्रति तास. 8. 2 ट्रेनच्या लांब्या 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या ट्रेनचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या ट्रेनचा वेग 23 किलोमीटर प्रति तास. 2 ट्रेनचे वेग आपल्याला दिलेले आहेत, तर त्या ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील. तुम्हाला या ठिकाणी दिलं की एकाच दिशेने धावत आहेत, डायरेक्शन सेम. प्रॉब्लेमचा प्रकार दोनच राहतील, एक तर ट्रेन अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेने धावत असतील किंवा ट्रेन एकाच दिशेने धावत असतील. जर एकाच दिशेने धावत असतील तर वेगांची वजाबाकी, आणि विरुद्ध दिशेने धावत असतील तर वेगांची बेरीज. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विचारलं काय तुम्हाला, त्या ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील, वेळ आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी वेळ सूत्र तेच आहे आपलं, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ पाहिजे तुम्हाला, वेग नको, वेगाला इकडे आणा. याचा अर्थ वेळ जर कॅल्क्युलेट करायचं असेल, वेग जर इकडे आणला, तर अंतर भागाकारामध्ये वेग बरोबर सूत्र काय तयार होतं, वेळ. मग आता किमती आपल्याला भरायच्या, अंतर, दोन अंतर आहेत, दोन ट्रेनच्या लांब्या 123 143. गणित कोणते असो, अंतराची नेहमीच बेरीज. याचा अर्थ 123 मीटर अधिक 143 मीटर छेदात वेग 2 आहेत आपल्याकडं, 59 आहे आणि त्यानंतर 23 आहे. डायरेक्शन एकच आहे, दिशा एकच आहे. दिशा जर एक असेल तर वेगांची काय करायची, वजाबाकी. मग या ठिकाणी आपण वजाबाकी करू, 59 + 23 याचं युनिट आहे किलोमीटर प्रति तास. वरची बेरीज करून टाका. बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर 3 × 3 = 6, त्या ठिकाणी 4 × 2 = 6, 1 × 1 = 2, हे झालं मीटरमध्ये. छेदात यांची वजाबाकी जर केली आपण, तर 9 × 3 = 6, 5 × 2 = 3. आता हे झालं तुमचं किलोमीटर प्रति तासामध्ये. इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे, याचं रूपांतर पुन्हा करावं लागेल. मग 266 जसेच्या तसेच छेदामध्ये 36, गुणाकारामध्ये 5 / 18. भाग जर तोडला आपण तर या ठिकाणी 18 × 1 = 18 आणि 18 × 2 = 36, म्हणजे झालं 266 भागाकारामध्ये 10. पॉईंटमध्ये उत्तर येतं, पूर्ण भाग जात नाही. शून्य जर आपण कॅन्सल करून टाकलं तर 26.6 सेकंद. याचा अर्थ त्या ट्रेन एकमेकींना किती वेळात ओलांडतील, तर 26.6 सेकंदामध्ये त्या ट्रेन एकमेकींना ओलांडतील. नंबर 9, 200 मीटर लांबीची ट्रेन 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची ट्रेन 33 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील. मागच्या गणितामध्ये डायरेक्शन सेम होती, या गणितामध्ये डायरेक्शन अपोजिट आहे. दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांची काय होईल, बेरीज. सूत्र तसंच राहणार. किती वेळात म्हटल्यानंतर वेळ आपल्याला काढायचा आहे, म्हणून वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग. अंतर दोन्ही अंतरांची बेरीज करा, 200 आणि तिकडे आहे 250, 200 + 250 भागाकारामध्ये वेग 33 आहे, त्यानंतर 75 आहे. दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करा. याचा अर्थ 33 + 75 याचं एकक राहणार आहे किलोमीटर प्रति तास, आणि याचं एकक काय राहणार आहे, मीटर. वरची बेरीज 450 मीटरमध्ये, खालची बेरीज या ठिकाणी 5 × 3 = 8, 7 × 3 = 10. किलोमीटर प्रति तास, त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये आपल्याला करायचं आहे. याचा अर्थ याला 5 / 18 ने आपण गुणणार,
मग आता कॅल्क्युलेशन, 450 वरचे आपले जसेच्या तसेच, 18 ने जर याला आपण भागलं तर डायरेक्ट भाग देऊ शकतो 1, या ठिकाणी 6, 5 37 छेदामध्ये येऊन जातील, 0 0 कट, 3 जर 45 भागलं तर या ठिकाणी 15 सेकंद, म्हणजेच त्या ट्रेन एकमेकींना किती वेळात ओलांडतील तर त्या एकमेकींना 15 सेकंदामध्ये ओलांडतील. 2 ट्रेन एकाच दिशेने 74 किलोमीटर प्रतितास व 38 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावत आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला 15 सेकंदात क्रॉस करते, 15 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. सूत्र पुन्हा तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेगवान ट्रेनची लांबी काढा, याचा अर्थ अंतर तुम्हाला काढायचं आहे, म्हणजेच या दोन क्वांटिटी यामध्ये भराव्या लागतील. वेळ 15 सेकंदात क्रॉस करते असं आपल्याला म्हटलेलं आहे, मग या ठिकाणी आपण टाकू 15 सेकंद गुणाकारामध्ये. वेग 74 आणि 38 दोन वेग आहेत, दिशा कशी आहे, एकच दिशा आहे, याचा अर्थ वेगांची वजा बाकी, म्हणजेच 74 - 38 किलोमीटर प्रतितास. 15 आपला जसाच्या तसाच गुणाकारामध्ये याची वजाबाकी जर केली तर 36. रूपांतर करण्यासाठी पुन्हा याला 5 - 18 ने आपण गुणणार. कॅल्क्युलेट जर केलं तर 18 - 18 - 18 - 36 15 - 30 आणि 30 गुणाकारामध्ये 5, याचा अर्थ 150 मीटर, म्हणजे जी वेगवान ट्रेन आहे त्या ट्रेनची लांबी किती असली पाहिजे, 150 मीटर. 11. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रतितास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर प्रतितास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते, तर ट्रेनने कापलेले अंतर किती. आता कधीकधी वेग कमी जास्त करून उशिरा पोहोचल किंवा लवकर पोहोचल, दोघांकरता सूत्र आपलं एकच आहे, अंतर बरोबर वेगांचा लसावी, वेगांचा लसावी गुणाकारामध्ये वेळ. ट्रेनने कापलेले अंतर काढायचं, याचा अर्थ अंतर, दोन वेग आहे तुमचे 40 आणि 60, यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे आणि वेळेच्या ठिकाणी वेळ आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे. आता वेगांचा लसावी, याचा अर्थ 40 आणि 60 जर आपण लसावी काढला, लसावी पद्धतीनुसार लसावी प्रकरण आपलं झालेलं आहे, तर 120 आपला लसावी गुणाकारामध्ये वेळ 20 मिनिटे आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी युनिट आहे मिनिटे आणि 120 काय आपलं किलोमीटर प्रतितास, 120 किलोमीटर पर अवर. आता या ठिकाणी किलोमीटर प्रतितास आहे, तास हा शब्द आलेला आहे, आणि या ठिकाणी काय आलं मिनिट. गुणाकार जर करायचा असेल तर सारखंच एकक पाहिजे, मग या मिनिटाचं रूपांतर तुम्हाला तासामध्ये करावं लागेल, मग 120 गुणाकारामध्ये 20 भागिले किती 60. कॅल्क्युलेट जर केलं तर 60 - 1 - 60 - 60 - 120 आणि 20 गुणाकारामध्ये 2, 40 किलोमीटर अंतर त्या ट्रेनने कापलेले असेल. 12. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रतितास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासामध्ये कापते व तेच अंतर 5 तासात कापायचे असेल तर गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता 40 किलोमीटर वेगाने 6 तासात अंतर कापते, याचा अर्थ अंतर किती असायला पाहिजे, तर अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ 6 तास आपल्याला दिलेला आहे, गुणाकारामध्ये वेग आपला आहे 40 किलोमीटर प्रतितास. सरळ गुणाकार करता येईल त्याला, कारण काय, या ठिकाणी तास आहे, या ठिकाणी अवर म्हणजे तासच आहे, काहीच कन्वर्शनची आवश्यकता नाही, रूपांतर करण्याची गरज नाही. 6 * 24 = 240 किलोमीटर एवढं अंतर झालेलं आहे. आता हे अंतर तुम्हाला या ठिकाणी किती तासात कापायचं, तर 5 तासामध्ये. मग 5 तासात जर कापायचं असेल तर वेग कितीने वाढवायला पाहिजे, मग वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ. किमती जर भरल्या तर अंतर आत्ताच काढला आपण 240, वेळ किती वेळ 5 तासात कापायचं आहे म्हणून 5, 5 नजर याला भागलं तर 5 - 5
5 चूक 20, खाली उरले 4, 5 8 40, उत्तर आलं 48 किलोमीटर पर अवर। मग वाढवायचं कितीने, तर पहिला वेग 40 होता, नंतरचा 48 आहे, याचा अर्थ 48 वजा 40 बरोबर 8 किलोमीटर प्रति तास। नंबर 13, एक ट्रेन एका 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल असं आपल्याला विचारलेलं आहे। आता 100 मीटर लांब पूल 45 किलोमीटर प्रति तास वेग, सूत्र आपलं तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग। अंतर किती आहे, तर या ठिकाणी 100 मीटर लांब पूल आहे, तर आपण घेणार 100 अधिक, ट्रेनची लांबी दिलेली नाही ती एक्स घेऊ, तर या ठिकाणी एक्स बरोबर वेळ 60 सेकंदात ओलांडते, मग या ठिकाणी 60, वेग किती आहे आपला 45, याचं रूपांतर करण्यासाठी 5/8 आपण गुणू। कॅल्क्युलेशन, 9 × 2 = 18, 9 × 5 = 45, 2 × 1 = 2 या ठिकाणी 30, या बाजूला 100 अधिक एक्स ॲज इट इज, गुणाकार 5 × 5 = 25, गुणाकारामध्ये 30, गुणाकार जर केला तर 25 × 3 = 75, 750, एक्स बरोबर 750 जसेच्या तसेच, अधिक 100 जर त्या बाजूला गेले तर वजा 100 म्हणून -100, याचा अर्थ एक्स किती आलं 650 मीटर। एक्स म्हणजे काय आपण घेतलं होतं, ट्रेनची लांबी। आता पुन्हा आपण यस हे सूत्र लिहू आणि बाकीच्या किमती त्यामध्ये भरू। खांबाला किती वेळात ओलांडेल असं आपल्याला विचारलेलं आहे, मग पुन्हा अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग। अंतरामध्ये फक्त आता ट्रेनची लांबीच घ्यावं लागेल, कारण ट्रेन पुलाचा संबंध नाही, खांबाचा संबंध आहे, म्हणून 650 बरोबर वेळ काढायचा आहे आणि वेग 45, पुन्हा याला आपण कशाने गुणणार, 5/18, भाग जर तोडला 9 × 5 = 45, 9 × 2 = 18, मग 650 बरोबर वेळ गुणाकारामध्ये 25/2, तुम्हाला काय पाहिजे, वेळ, या संख्येला या बाजूला आणा म्हणजेच 650 गुणाकारात व्यस्त होईल, या बाजूला आल्यानंतर 2/25, इकडे उरलं फक्त वेळ, 25 याला डायरेक्ट भाग जातो, मग देऊन टाका 25 × 25, याला जर भागलं तर 25 × 2 = 50, उरले 15, 0 घेतल्यावर 150, 25 × 150, 26 × 2 म्हणून वेळ बरोबर 52 सेकंद। 14, दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहेत, किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील, सूत्र आपलं तेच, अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग। तिघांपैकी काढायचं काय, वेळ काढायचं आहे, वेगाला आपण या बाजूला घेऊन येऊ, याचा अर्थ वेळ बरोबर नवीन सूत्र आपलं तयार होतं, अंतर भागाकारामध्ये वेग। अंतर 40 किलोमीटर तुम्हाला दिलेलं आहे, 40 × 2, दोन वेग आहेत 6 आणि 4, दिशा कशी आहे, एकच आहे, आणि दिशा जर एकच असेल तर आपण काय म्हटलं होतं, वेगांची वजाबाकी करा, म्हणून यांची वजाबाकी, याचा अर्थ 6 − 4 युनिट काय, किलोमीटर प्रति तास, 40 × 2, इथं किलोमीटर आहे, इथं किलोमीटर आलेलं आहे, याचा अर्थ तुम्हाला काहीच कन्वर्शन करायची गरज नाही, डायरेक्ट 40 जसच्या तसे, यांची वजाबाकी 2, 2 जर भागलं तर उत्तर किती आलं, 20, म्हणजे वेळ काय राहणार, तर 20 तास। 15, दोन व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील असं आपल्याला विचारलेलं आहे। वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग।
अंतर किती आहे आपल्याला, तर 45 किलोमीटर. मग या ठिकाणी आपण टाकलं अंतराच्या ठिकाणी 45 किलोमीटर. छेदात वेग 2 आहेत, 5 आणि 4. दिशा कशी आहे, विरुद्ध आहे. आपण आधीच सांगितलं की दिशा जर विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज करायची. याचा अर्थ 5 अधिक 4 किलोमीटर प्रति तास. 45 ऍज इट इज, छेदामध्ये जर बेरीज केली तर 5 आणि 4 9. किलोमीटर आहे, किलोमीटर आहे, कन्वर्शनची आवश्यकता नाही. डायरेक्ट भागाकार 9 × 1 = 9, 9 × 5 = 45. याचा अर्थ उत्तर आपलं येईल 5 तास. 16. एक ट्रेन 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. लांबी काढा असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ अंतर आपल्याला काढायचं आहे बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. वेळ किती आहे, तर या ठिकाणी 20 किलोमीटर प्रति तास वेग आहे पहिला. दुसरा वेग किती आहे, 5, आणि वेळ किती आहे, 30. वेळाच्या ठिकाणी आपण टाकणार 30 सेकंद. गुणाकारामध्ये वेग 2 आहेत, 2 वेग असतील तर त्यांची बेरीज करावं लागतं किंवा वजाबाकी. आता आपल्याला दिशा पाहायची कशी आहे. आपण काय म्हटलं, एक ट्रेन 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने, याचा अर्थ दिशा एकच झालेली आहे. दिशा जर एकच असेल तर 20 आणि 5 यांची करावं लागेल आपल्याला वजाबाकी. 20 वजा 5 मीटर प्रति सेकंद, 30 ऍज इट इज, यांची वजाबाकी आली 15. इथं सेकंद आहे, या ठिकाणी सेकंद आहे, कन्वर्शनची गरज नाही. डायरेक्ट गुणाकार 15 × 45. अंतर म्हटलेलं आहे तर 450 मीटर. 17. एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता एकडून बीकडे, म्हणजे स्टेशन एकडून बीकडे निघाली. दुसरी ट्रेन सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बीकडून एकडे निघाली. दोन स्टेशनमधील अंतर 380 किलोमीटर असेल तर त्या ट्रेन एकमेकींना किती वाजता भेटतील. आता किती वाजता भेटतील तर पहिल्यांदा तास आपण कॅल्क्युलेट करू. मग तास कॅल्क्युलेट करण्याकरता सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकूण अंतर वजा वेळेतील फरक गुणाकारामध्ये पहिल्या ट्रेनचा वेग आणि छेदामध्ये. ट्रेनची डायरेक्शन कोणती आहे, या ठिकाणी एक निघाले एकडून बीकडे, दुसरी बीकडून एकडे, याचा अर्थ विरुद्ध दिशेने ट्रेन जात आहेत. खाली लिहिणार वेगांची बेरीज. आता याच्यामध्ये आपण किमती भरू. एकूण अंतर 380 आपल्याला दिलेलं आहे, 380 वजा वेळेतील फरक. पहिली ट्रेन 7 वाजता निघालेली आहे, दुसरी ट्रेन 9 वाजता निघालेली आहे, याचा अर्थ 2 तासाचा फरक आहे, तर 2 घ्या. पहिल्या ट्रेनचा वेग 40 आहे, या ठिकाणी 40. छेदामध्ये वेगामधील फरक या ठिकाणी 40 किलोमीटर प्रति तास, या ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास. वेगांची बेरीज 60 आणि 40, या ठिकाणी 40 अधिक 60. कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 380 वजा 40 × 80 छेदामध्ये यांची जर बेरीज केली तर 100. 380 मधून 80 गेले, याचा अर्थ 300 राहिले, छेदामध्ये 100, 0 0 कट. तास जे काही म्हटलं आपण ते आलं 3 तास. आता यानंतर जेवढे काही तास आलेले असतील तेवढे तास दुसऱ्या ट्रेनच्या वेळेमध्ये मिळवायचे. मग त्या दोन ट्रेन किती वाजता भेटतील, त्याला म्हणणार आपण भेटण्याची वेळ. 9 वाजता ट्रेन निघालेली आहे म्हणून 9, 3 तास आलेले आहेत म्हणून या ठिकाणी अधिक 3. बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर त्या ट्रेन 12 वाजता भेटतील. टाईप नंबर 18. एक ट्रेन ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6:15 निघाली. दुसरी ट्रेन त्याच दिशेने
सकाळी 7:15 60 किलोमीटर प्रतितास वेगाने निघाली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? याकरता शॉर्ट मेथड, शॉर्ट सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तास बरोबर पहिल्या ट्रेनचा वेग, पहिल्या ट्रेनचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक, वेळेतील फरक आणि छेदामध्ये दिशा सारखीच आहे. एकच दिशा जर असेल तर वेगांची काय होईल त्या ठिकाणी? वजाबाकी होईल. म्हणून वेगांची वजाबाकी. पहिल्या ट्रेनचा वेग सकाळी 7:15 निघालेली पहिली ट्रेन आहे 40. गुणाकारामध्ये वेळेतील फरक 7:15 आणि 7:15 एका तासाचा फरक आहे म्हणून गुणाकारामध्ये 1 छेदा वेगांची वजाबाकी 40 त्यानंतर 60. मोठ्यातून छोटा वेग मायनस करू, याचा अर्थ 40 × 1 = 40 छेदामध्ये 20. 20 × 1 = 20 × 2 = 40 उत्तर आलं आपलं 2 तास. जेवढे काही तास आलेले असतील तेवढे तास दुसऱ्या ट्रेनच्या वेळेमध्ये मिळवायचे. किती वाजता भेटतील? तर भेटण्याची वेळ बरोबर 7:15 अधिक 2 तास, याचा अर्थ 10:15 त्या ट्रेन एकमेकींना भेटतील. 19. एक व्यक्ती एकूण अंतराचा 1/3 प्रवास 60 किलोमीटर प्रति तास, 1/3 प्रवास 30 किलोमीटर प्रति तास व उर्वरित प्रवास 1/3 प्रवास 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने करतो तर त्याचा सरासरी वेग काढा. मग आता सरासरी वेग बरोबर मागच्या वेळेस दोनच कंडिशन होता, या ठिकाणी तुम्हाला 3 वेग दिलेले आहेत म्हणून या ठिकाणी घ्यायचं 3. गुणाकारामध्ये पहिला वेग, गुणाकारामध्ये दुसरा वेग, गुणाकारामध्ये तिसरा वेग, छेदामध्ये तिघांची बेरीज करता येणार नाही. 2 जेव्हा होते तेव्हा आपण दोघांची बेरीज केली होती. 3 असतील तर या ठिकाणी पहिला वेग गुणाकारात दुसरा वेग अधिक दुसरा वेग गुणाकारामध्ये तिसरा वेग अधिक तिसरा वेग गुणाकारामध्ये पहिला वेग. किमती जर भरल्या तर 3 गुणाकारामध्ये पहिला वेग आहे आपला 60 गुणिले दुसरा वेग आहे 30 गुणाकारामध्ये तिसरा वेग आहे 10 छेदात पहिला गुणिले दुसरा 60 × 30 अधिक 30 × 10 अधिक फर्स्ट अँड लास्ट 60 × 10. वरचा गुणाकार करत बसायची गरज नाही, जसंच्या तसंच ठेवा. छेदामध्ये मात्र तुम्हाला गुणाकार करून बेरीज करावी लागेल. या ठिकाणी जर गुणाकार केला तर 7 × 3 = 18 हे झाले 1800 अधिक 3 × 1 = 3 झाले 300 अधिक 6 × 6 हे झाले 600. बेरीज करा, खालची जर आपण बेरीज केली तर 600, 300, 900, 1800, 2700 याचा अर्थ 3 × 60 × 30 × 10 वरचे जसे तसेच. गुणाकार आपण केला नाही, मांडून ठेवलं, खालची बेरीज मात्र करावी लागेल. ती बेरीज झाली 2700. आता कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा 0000 कटलं, 3 भाग जातो 3 × 1 = 3 3 × 9 = 27 पुन्हा 3 × 1 = 3 3 × 3 = 9 पुन्हा 3 × 1 = 3 या ठिकाणी 20 खाली काहीच राहिलं नाही, याचा अर्थ फायनल आन्सर किती आला आपलं? 20. म्हणजेच सरासरी वेग जो काही आला तो 20 किलोमीटर प्रति तास. 20. एक ट्रेन उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. आता 60 मीटर लांब आहे तर 60 घेतलंय, वेळ या ठिकाणी 2 आहेत 5 सेकंद आणि 2 सेकंद, मग या ठिकाणी 2 आणि 5 T1 T2 आपण घेतलेत. रेल्वेची लांबी याचा अर्थ अंतर, किंवा आपण डायरेक्ट शॉर्ट फॉर्म्युलाचा विचार करू. लांबी बरोबर X T1 भागाकारामध्ये T2 − T1 मोठ्यातून छोटा वजा करायचा. X म्हणजे किती? 60. T1 म्हणजे किती आलं? 2.
छेदामध्ये टी टू मायनस टी वन याचा अर्थ 5 वजा 2 म्हणजे 60 गुणाकारामध्ये 2 छेदात 3 भाग जर आपण तोडला तर 3 1 3 इथं जर भागलं तर 20 गुणाकारामध्ये 2 20 2 40 रेल्वेची लांबी काढा याचा अर्थ रेल्वेची लांबी आपली आली 40 मीटर. 21 एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 2 तास उशिरा ऑफिसला पोचतो तर त्याचा मूळ वेग किती असं आपल्याला विचारलेला आहे. मग मूळ वेग सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शॉर्टमध्ये. मूळ वेग बरोबर जो काही तुम्हाला अपूर्णांक दिलेला असतो त्या अपूर्णांकाचा अंश गुणाकारामध्ये जेवढे काही तास असतील तेवढे तास आणि छेदामध्ये अंश व छेद यामधील फरक आता किमती जर भरल्या तर तुम्हाला 3/4 अपूर्णांक दिलेला आहे त्याचा काय घेणार आपण अंश लिहून टाका 3 गुणाकारामध्ये 2 तास 3 तास 4 तास किती तास उशिरा पोचला 2 तास लवकर पोचला तरी घ्यायचे आणि उशिरा पोचला तरी घ्यायचे मग 2 छेदामध्ये अंश व छेद यामधला फरक आता एकच आलेला आहे मग 1 घ्या 2 आला तर 2 3 आला तर 3 आता कॅल्क्युलेशन जर केलं तर 3 × 2 = 6/1 खालच्या एकला महत्व नाही याचा अर्थ 6 म्हणजेच मूळ वेग किती असला पाहिजे मूळ वेग यायला पाहिजे 6 किलोमीटर प्रति तास जो काही तुम्हाला दिलेला असेल. 22 2 समान लांबीच्या ट्रेन एकाच दिशेने जात आहेत त्या दोन्ही ट्रेन एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील वेळ कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून वेळ बरोबर शॉर्ट सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 2 वेळच दिल्या आपल्याला 10 सेकंद आणि 15 सेकंद मग 2 गुणाकारामध्ये टी वन गुणाकारामध्ये टी टू मोठ्यातून छोटा वजा करा टी टू मायनस टी वन यामध्ये किमती भरल्या की डायरेक्ट वेळ तुम्हाला भेटून जातो याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये टी वन 10 टी टू 15 छेदामध्ये 15 वजा 10 कॅल्क्युलेट करा 2 गुणाकारामध्ये 10 × 15 छेदामध्ये वजाबाकी किती आली आपली 5 भागाकार जर केला तर 5 1 5 5 3 15 खाली काहीच राहिलं नाही वरचा गुणाकार करा 10 3 30 आणि 30 2 60 याचा अर्थ त्या 2 ट्रेन एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील तर 60 सेकंदामध्ये त्या ट्रेन एकमेकींना ओलांडतील. 23 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल. आता 200 मीटर लांबीची ट्रेन आहे व्यक्तीला ती 10 सेकंदात ओलांडते त्यावरून आपण ट्रेनचा वेग कॅल्क्युलेट करू. सूत्र आपलं तेच अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग अंतर 200 मीटर वेळ 10 सेकंद आणि वेग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 10 जर इकडे भागाकारामध्ये आले तर 200 भागाकारामध्ये 10 बरोबर झाला ट्रेनचा वेग 00 कट याचा अर्थ वेग बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. आता ट्रेनचा वेग आहे आपल्याकडं या प्लॅटफॉर्मला ते किती वेळामध्ये ओलांडेल असं विचारलेलं आहे पुन्हा सूत्र तेच अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. आता अंतरासाठी 2 अंतर आहेत कोणकोणते ट्रेनची लांबी 200 आहे प्लॅटफॉर्मची लांबी 300 आहे. ट्रेनच्या कोणत्याही गणितात आपण सांगितलं होतं की लांब्यांची बेरीज करावी 300 आणि 200 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल बरोबर वेळ प्लॅटफॉर्मची लांबी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल हे तुम्हाला विचारलेलं आहे तो घ्या एक्स गुणाकारामध्ये वेग आपण आत्ताच काढला 20 याचा युनिट आहे एकक आहे मीटर पर सेकंद यांची बेरीज झाली 500 मीटर बरोबर एक्स गुणाकारामध्ये 20 इथं 5/18 गुणण्याची गरज नाही कारण काय इथं मीटर आहे तर या ठिकाणी मीटरच आहे युनिट एकच आहे
त्यामुळं गुणायची आवश्यकता नाही. डायरेक्ट कॅल्क्युलेशन, 20 भागाकारामधील 500/20 बरोबर एक्स तोडलं तर बे एक बे याला जर भागलं तर 25, एक्स इज इक्वल्स टू 25. एक्स म्हणजे काय? वेळ आहे. याचा अर्थ त्या प्लॅटफॉर्मला ती 25 सेकंदामध्ये ओलांडेल.